वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग मी अचानकच शूट केला कारण काय झालं की मी पालकची भाजी बनवत होते थोडीशी वेगळ्या पद्धतीनं. म्हणजे ह्या आठवड्यात काय झालं, 2-3 वेळा पालक पनीर बनवलं होतं. मग म्हटलं सारखं तेच होते तर थोडीशी जरा वेगळी बनवूया. तर आज मी बनवते बटाटा पालक, तेही थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं. तर म्हणून म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. आणि इथं बघू शकताय तुम्ही मामा जेवणासाठी आलेलेत. अगोदर सगळे भाजी चपाती सगळं झालेलं आहे. पालकची भाजी बनवायला थोडासा वेळ होते म्हणून मी अगोदरच सगळ्यांसाठी भोपळ्याची भाजी वगैरे बनवून ठेवली होती. त्याच्यामुळे काय मुलं गेली टिफिन घेऊन, मामा बसलेत जेवायला आणि आता माझे चालू आहे पालकची भाजी बनवायची तयारी. सोबत मामांच्यासोबत अधूनमधून गप्पा पण चालू होत्या. तर इथं मी कांदा भाजायला लागले होते. तर काय काय मी ते इन्ग्रेडियंट्स वापरलेत तेही मी तुम्हाला दाखवते. तर आपला व्लॉग अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आता इथं तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी व्लॉग अचानक शूट केला त्याच्यामुळे ऑलरेडी माझा थोडासा मसाला इथं भाजला होता. तर यात काय काय टाकले मी सांगते तुम्हाला. तेल गरम केलं, तेलात जिरे, 2-3 लवंग, मिरी आणि 1 वेलदोडा, थोडंसं दालचिनी आणि 1-2 तमालपत्री घातली. आणि मग कांदा घातलेला आहे. आणि इथं बघा, 1 बटाटा असा मी शिजवून घेतलेला आहे. इथं दिसतंय तुम्हाला पालकची भाजी शिजवून घेताना त्याच्यासोबतच मी बटाटा एक टाकला होता. तर इथं 1/2 टोमॅटो घेतला आहे, 1/2 लसूण बारीक करून घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथं वाटीमध्ये बघा पालक शिजवून घेतलेली, त्याचं पाणी काढून ठेवलं होतं साईडला, तर ते मी भाजीत परत वापरणार आहे. तर ते घेतले आणि इथं बघू शकता हे बघा पॅनमध्ये पालकाची भाजी आहे. जी भाजी शिजवून घेतली होती परत मिक्सरवरती बारीक करून घेतली आणि तेल असं कडकडीत गरम होऊ दिलं आणि त्यात ही भाजी टाकली. आणि मस्त हलवून नमक टाकून हलवून झाकून ठेवले 1-5 मिनिटासाठी, कारण परत भाजी बनवताना जास्त वेळ शिजवायला नाही लागत आणि त्याचा कच्चा पाणी जास्त राहत नाही आहे त्याच्यामुळे. तर इथं बघा आता आपण कांदा मस्त असा भाजून घेऊया. आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा एकदम असा लालसर वगैरे कांदा भाजलेला आहे आपला. तर त्याच्यामध्ये मी ॲड केले टोमॅटो आणि 1/2 लसूणची पेस्ट. आणि तर टोमॅटो पटकन शिजावा म्हणून अगदी थोडंसं मी नमक घातलेलं इथं. तर एकदम एकसारखं होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे बघा इथं बघू शकताय तुम्ही मसाला आपला किती छान शिजला आहे ना. तर आता इथं मी बाकीचे मसाले घालते. इथं घातले 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मिरची पावडर घातले. आणि मी इथं घालते आपलं घरचं तिखट म्हणजे आपला घरगुती मसाला, 2 चमचे घातलेले. आणि 2 चमचे इथं मी धनिया पावडर वापरलेले. तर हा मसाला मी लो फ्लेमवरती एकदम मस्त असा भाजून घेते. इथं बघू शकताय तुम्ही कांदा मी भाजून घेतलेला आहे पण कढईला कुठंसुद्धा लागलेला नाही. बघा हात फक्त फास्ट चालवायचे, बाकी काय भाजायचं काम गॅस करतोच. तर इथं मी गरम केलेलं थोडंसं पाणी घालून घेते हे बघा. आणि आता ह्याला छान मस्त आता हा मसाला पण शिजवून घ्यायचा अगोदर. हे बघा पाणी असं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आणि एकदम हाय फ्लेमवरती मसाला असा एकदम आपण शिजवून घ्यायचं आहे. तर अगदी थोडंसं पाणी अजून मी घालते कारण जरा कमी पडलं. आणि इथं हे बघा इथं बघू शकताय तुम्ही तेल सुटायला लागलेलं आहे साईडने, दिसतंय तुम्हाला. तर आता ह्याच्यामध्ये मी घालते थोडीशी कोथिंबीर हे बघा. आणि कोथिंबीर ही छान मस्त शिजली की नाही तेलामध्ये. तर आपण ह्याच्यामध्ये आता भाजी घालून घेणार आहे. तर हे बघा आता दिसतंय तुम्हाला किती मस्त आपला मसाला तयार झाला आहे ना, ग्रेव्ही अशी एकदम. तर इथं आता ही पालकाची भाजी मी ह्याच्यामध्ये घालून घेते. आणि हे बघा भाजीला आपण अगोदर शिजवून घेतलं त्याच्यामुळे परत काही जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे. तर आता ह्या पॅनमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते आणि पॅन असं आपला खंगाळून परत भाजीमध्ये ओतते कारण पॅनला बरीचशी भाजी लागली ना अजून त्याच्यामुळे. तर इथं बघू शकता हे बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि जे तुम्हाला म्हटलं तसं पालकाची भाजी शिजवून जे पाणी राहिलं होतं साईडला तर ते पाणी मी इथं आता वापरलेलं आहे. पालक आपण जेव्हा वाफलायला ठेवतो की ना मिक्सरवरती बारीक करून, त्यावेळी मी पाणी घातलं नव्हतं, पाणी ते मी साईडला काढून ठेवलं होतं. तर इथं घातलं मी चवीपुरतं नमक आणि 1-2 चमचे मी इथं बारीक केलेले जिरा पूड घातलेली. तर इथं आता बघा आपण जो शिजवून घेतलेला बटाटा आहे त्याच्या मी असे काप करून घेतले होते तर ते घालून घेतलेले तिथं हे बघा. आणि आता इथं मी घालते थोडेसे तीळ, 1 चमचाभर तीळ आहेत, भाजलेले तीळ आहेत बरं का. तसं तर तुम्हाला कच्चे घालायचे असतील तर तुम्ही तेलात अगोदर घालू शकताय. इथं घातले मी थोडीशी कोथिंबीर आणि बटर. आता जर बटर तुमच्याकडे नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय कराल, तर काय नाही एकदम फ्रेश अशी साई घ्यायची आणि अशी छान फेटायची आणि घालायची. साईही नसेल तर फ्रेश दही घाला, मस्त चव येते त्यांनासुद्धा एकदम असं क्रीमी क्रीमी. तर इथं बघा आत्ती तोपर्यंत आलेले दूध घेऊन आलेत. तर आता भाजी मी इथं झाकण बंद करून ठेवलेलं आहे वाफलायसाठी. 1-5 मिनिट ठेवते मी लो फ्लेमवरती, तोपर्यंत बाकीचं मी पटापट काम आवरून घेते.
एक 5 मिनिट लो फ्लेमवरती मी भाजी ठेवते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते, बघा शिजल्यानंतर कशी दिसते ती, अशी एकदम मस्त नाही का असं आत्ताच एवढा घमघमाट सुटला आहे घरात की काय तुम्हाला मी सांगूच शकत नाही. तर भाजी आपली ऑफलून होईपर्यंत इकडं भांडी वगैरे मी आवरून घेते. आणि तुम्हाला म्हटलं तसं बाकीचा स्वयंपाक सगळा ऑलरेडी अगोदरच झाला होता, त्याच्यामुळे काय नाही, फक्त आता इथलं एवढंच आवरून घ्यायचं आहे. आणि मग राहिलेलं उरलं सुरलं काम, आपलं कपडे वगैरे राहून गेलेत. आता 9 वाजलेत, आज जरा थोडंसं लेटच झालं होतं मला. आणि त्यात काय, मग पालकाची भाजी जेव्हा आपण बनवायची असते तेव्हा खूपच लेट होतं. आणि आपलं पालक पनीर पण मी त्याची रेसिपी शेअर करेन तुमच्यासोबतच, कारण पालक पनीर पण खूप मस्त लागतं. मला तर सुरुवातीला तर पालकाची भाजी अशी बनवायला तर येतच नव्हती. म्हणजे जेव्हा आपण कधी बनवायचं तेव्हा गरगटाच बनवायचं, आणि अशी कांदा वगैरे घालून मी कधी बनवली नव्हती भाजी. तर ह्यांनी मला दाखवली एकदा कशी बनवायची भाजी, मला वाटतं लग्न झाल्यानंतर एक 1-2 महिन्यानंतरच झालं असेल. एकदा ह्यांनी दाखवली तेव्हापासून मी बनवायला लागले. पण मी माझ्या पद्धतीने बनवायला असते की नाही, एखादी अशी रेसिपी असते की चला मी सांगितले तसेच जर तुम्ही केली तर त्याच्यापेक्षा अजून असतं की अजून त्यात आपण मसाले कसे भाजतो ह्याच्यावर पण खूप डिपेंड राहतं की भाजी पुढची कशी बनते. तर तसं झालं, ह्यांनी मला शिकवली सुरुवातीला पालक बनवायची कशी ते. मग त्याच्यानंतर पालक पनीर वगैरे हे मग हे असं करू ते तसं करू असं करत करत स्वतः मी परत भाज्या बनवायला शिकत गेले. म्हणजे पहिला लग्नाच्या अगोदर पण मला सगळा स्वयंपाक यायचा, पण आपलं जे साधं सिम्पल जेवण असतं ते जास्त काय एक्स्ट्राच मला जास्त म्हणजे असे कांदा वगैरे भाजून करायच्या ज्या भाज्या आहेत त्या मला अगोदर येत नव्हत्या. आणि तेवढं शिकायला करायला टाईमही नसायचा कॉलेजमुळे इकडं तिकडं. मग बरेचसे मेनू मी लग्नानंतर शिकले बरं का, आणि त्यात माझ्या कारभाऱ्यांचा खूप मोठा हात आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही, हे बघा किती छान भाजी आपली शिजलेली बघा, असं मस्त असे तेल सुटायला लागले साईडनं. आणि बटाटा जो आपण घातला होता तर बघा अगदी जसा आहे तसाच आहे, ते काय हलवल्यानंतर काय असं म्हणजे बारीक वगैरे झालेलं नाही आहे, व्यवस्थित शिजलेला होता. आणि एकदम आता मी जवळून तुम्हाला दाखवते बघा, हे बघा इथं बघू शकताय तुम्ही, एकदम अशी बारीक करून पण घेताना ना भाजी मिक्सरवर एकसारखी बारीक करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून ना भाजी मिळून येते एकसारखी, तसं टेक्स्चर छान होतं. नाहीतरी थोडीशी लहान मोठी जरी राहिली की नाही मग भाजी एकीकडे राहते आणि रस्सा त्याचं ते पाणी एका साईडला येतं तसं होतं. मग तसं होऊ नये म्हणून सगळा मसाला एकसारखा बारीक करून घ्यायचा. आणि कांदा जरी भाजताना तुम्हाला वाटलं की कच्चा कांदा भाजायला बराच वेळ जातो आणि सहजासहजी व्यवस्थित भाजत नाही ना, तसं जर तुम्हाला टेन्शन येत असेल तर काय टेन्शन घ्यायचं नाही, एकदम बारीक बारीक चिरायचा आणि तो भाजून वापरायचा, किंवा अगोदर भाजून घ्यायचा आणि परत मिक्सरवर बारीक करून घ्यायचा. हे बघा इथं बघू शकताय तुम्ही किती छान बनली ना भाजी, अगदी तोंडाला पाणी सुटण्यासारखी. आणि हिथं जे साईडने हे दिसतं हे बटर मेल्ट व्हायला लागले, नाही तुम्हाला वाटेल की पाणी बाजूला यायला लागले. बटर मेल्ट झाले, मी परत अजून वरून बटर घातलं होतं ना त्याच्यामुळे. तर बघा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि काय, मग तुमच्यासोबत बोलत बोलत माझं हे काम आवरून झालं. आता किचन कट्टा पुसून घेते. आणि तुम्हाला तेच मी मगाशी सांगत होते ते ह्यांचा खूप मोठा हातभार आहे मी वेगवेगळ्या भाज्या बनवण्यात, हे ते म्हणजे एक्झॅक्ट कांदा वगैरे कसा भाजायचा मसाले कसे भाजायचे हे मी ह्यांच्याकडून शिकले बरं का. परत म्हणजे पहिल्या सुरुवातीला तसं व्हायचं मला कांदा वगैरे भाजताना की कधी कधी भाजला जायचा कधी कधी कच्चाच राहायचा, आणि थोडासा जरी कच्चा कांदा राहिला पिसून घातलेला तर अख्ख्या भाजीची वाट लागते पूर्ण. पण बनवत हाताखालनं गेल्यामुळं परत मला सवय लागून गेली. आता असं आहे ना, डोळे बंद करून जरी कांदा भाजला तरी मी सांगू शकते की हा एकदम परफेक्ट भाजलेला आहे, किंवा त्याच्या फक्त वासावरून पण आपण सांगतो की नाही तर तसंही समजतं आता. त्याच्यामुळे आता कांदा भाजताना कधी मिस्टेक म्हणजे होऊच शकत नाही असं आहे. एवढं एक्सप्लेनेशन दिलं तुम्हाला, कारण तुम्हालाही माहीतच असेल ज्यावेळेस कच्चा कांदा आपण मिक्सरवर पिसतो आणि डायरेक्ट भाजतो त्यावेळी असे माझ्याप्रमाणे तुम्ही खूप सारे प्रयोग करून बसला असाल. कधी कच्चा राहिलेला असतो, कधी पुढं गेलेला असतो, कधी अगोदरच काढलेला असतो. तर चला, तुम्हाला बोलत बोलत माझं काम झालं सगळं आवरून. तर कसं वाटलं आजची आपली पालक बटाटा भाजी मला नक्की कमेंट करून सांगा, आणि ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय.